तुमचं खूप 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 मनापासून आजच्या व्हिडिओमध्ये चीज मसाला डोसा कसा करायचा हे बघणार आहोत कित्येकदा असं होतं की आपण घरी बनवल्यावरती डोसे पटकन नरम होतात ते क्रिस्पी होत नाहीत ते असं का होतं तर यासाठी मी इथे छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ढोसा करण्याआधी आपल्याला बटाट्याची भाजीही तयार करून घ्या कारण की आपण इथे मसाला चीज डोसा तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती याच्यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा छोटा चमचा त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आहे तुम्ही भाजी जर जास्त करणार असाल तर तुम्ही दोन ते तीन कांदे घेतलेत ना तरी चालतील तर इथे मी एक चमचा उडदाची डाळ भिजून घेतलेली आहे छान धुवून आपल्याला याचा वापर करायचा आहे त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट मसाला वापरलेला आहे इथे मी उकडलेल्या दोन बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी इथे मी साहित्यसुद्धा कमी वापरलेलं आहे तुमच्याकडे बटाट्याची भाजी जर तुम्ही जास्त करणार असाल तर बाकीचं साहित्यसुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात घ्या तर इथे मी दोन बटाटे कुस्करून घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत पुन्हा सगळं साहित्यसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तो तुम्ही याऐवजी मिरची टाकलीत ना तरी चालेल किंवा तुमच्याकडे मिरचीचा ठेचा जर असेल ना तर तुम्ही तो टाकलात ना तरीही चालेल तर इथे आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं एक ते दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजेच भाजी आपली छान अशी अशीही एकजीव होते त्यानंतर आपल्याला दोन मिनटं ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे ही मसाल्या डोस्याची भाजी मी झटपट तयार केलेली आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा मसाला डोसा आपण इथे तयार करू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता बघा भाजीसुद्धा आपली इथे ही तयार झालेली आहे वरून आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची आहे गॅस आपल्याला लागत तर हा बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी आपली ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा मसाला डोसा तयार करायला घ्यायचा आहे गॅसवरती डोश्याचा तवा ठेवलेला आहे तवा छान तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी पूर्णपणेही पुसून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला ढोसे तयार करायला घ्यायचे गॅसची फ्लेम लोट ठेवायची आहे दोंड ह्याच्यामध्ये मी मिश्रण घातलेलं आहे त्यानंतर छान हलक्या हाताने असं गोल फिरून घ्यायचं आहे अजिबात ही ढोसा आपला पसरत नाही किंवा चिटकतसुद्धा नाही त्यानंतर आपल्याला जी भाजी तयार आपण करून घेतलेली आहे ती सगळीकडे अशी लावून घ्यायची आहे सारख्या चाक्यात आपण ही लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला चीज किसून घालायचं आहे चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चीज जर आवडत नसेल तर असाच तुम्ही मसाला डोसा खाल्लात तरीही चालेल चीज घातल्यामुळे याची टेस्ट आणखीनच वाढते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर हा मसाला डोसा छान असा लो फ्लेमवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि छान रंग बदलेपर्यंत आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा हा ठेवून द्यायचं बघा तुम्ही बघू शकता बघा जर त्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे डोसा आपला गरमागरम खाण्यासाठी ते तयार झालेला आहे डोसा अगदी कुरकुरीत होण्यासाठी आपण जे बॅटर तयार करतो ते छान असं बारीक वाटलं गेलं पाहिजे म्हणजे ढोसे छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात आणि कलरसाठी आपल्याला मिश्रणामध्ये थोडीशी साखर घालायची आहे म्हणजेच कलरसुद्धा खूप छान येतो तर तुम्ही बघू शकता आणि वरून आपल्याला छान चीज असं किसून घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही किसून छान असंही घातलंत ना तरी पण खायला मस्त एकदम क्रिस्पी चीज डोसा मसाला तयार झालेला आहे झटपट तयार होणारा चीज मसाला डोसा कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा